मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी मनमाड नांदगाव रोडवर माऊली नगर येथे छापा टाकून इंधन भरलेल्या टँकरमधून पेट्रोलची चोरी करताना चौघांच्या टोळीला रंगेहात पकडले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या 18 बनावट चाव्यांसह टँकरमधून काढण्यात आलेले इंधन असा एकूण 32.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागडे, देविदास ठोके, शरद देवरे, महारू माळी, किरण दारुवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली. ॲडिशनल साहेब श्री निलोत्पल सर, माननीय नवीन हजर झालेल्या SP साहेब, श्रीमती आरती सिंग मॅडम यांच्या जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या भूमिकेमुळं आज आम्हाला माननीय साहेबांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इथे अवैधरित्या जे काही टँकर आहेत पेट्रोलचे आणि डिझेलचे, त्यातलं अवैधरित्या ते सील तोडून त्याच्यातून डिझेल किंवा पेट्रोल काढण्यात येतं व त्याची 2 नंबरने तस्करी करण्यात येते, अशी माहिती माननीय ॲडिशनल साहेब निलोत्पल साहेब यांना भेटल्याने आम्ही त्यांचं स्क्वॉड, मी APS सचिन वांगडे व माझ्याबरोबर 5 कर्मचारी असे येत आलो व रेड हँड त्याच्यातून ते सील तोडून त्याच्यातून पेट्रोल काढताना आम्ही त्यांच्यावर रेड केली. 4 आरोपी आम्ही पकडले असून 2 टँकर जप्त केलेले आहेत. घटनेमुळे तेल कंपन्यांचे जाळे असलेल्या मनमाड, नागापूर व पानेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.